नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, एनटीएस मॅट अंतर्गत घन हे जे प्रकरण आहे त्या प्रकरणावरती कोणकोणत्या प्रकारची उदाहरणं विचारली जातात आणि ती कशी सोडवायची आहे तर याची प्राथमिक माहिती आपण या व्हिडिओच्या माध्यमातून पाहणार आहोत. बघा, घन हे जे प्रकरण आहे तर ते एनटीएस परीक्षेसाठी 9 गुणांना विचारलं जातं आणि याच्यामध्ये विविध प्रकारची उदाहरणं असतात. त्या उदाहरणांचे जर आपण त्या ठिकाणी भाग केले तर 4 भाग होऊ शकतात. त्यामध्ये पहिला भाग आहे तर त्या पहिल्या भागामध्ये त्या ठिकाणी आपल्याला फक्त काय करायचं आहे, आकृतीचं निरीक्षण करून किती घन येणार आहे तर ते सांगायचं आहे. या प्रकारचे प्रश्न असतील. भाग क्रमांक 2 आहे, याच्यामध्ये तुम्हाला एक आकृती दिलेली असणार आहे आणि त्या आकृतीला घड्या घालून त्या ठिकाणी घन तयार होतो आणि नंतर मग आपले प्रश्न विचारले जातात की या घनाच्या आधारे, तयार घनाच्या आधारे तुम्हाला उत्तर सांगायची आहे आणि त्या पद्धतीचे प्रश्न त्या ठिकाणी असतात. भाग क्रमांक 3 आहे, ज्यामध्ये आपल्याला सांगितलं जातं की कशा पद्धतीने एकच घन आहे तर तो 3 वेगळ्या पद्धतीने ठेवलेला आहे, त्याचं आपल्याला निरीक्षण करायचं आहे आणि मग एका पृष्ठाच्या विरुद्ध पृष्ठभागावरती कोणता अंक येणार आहे या प्रकारचे प्रश्न त्याच्यावरती असू शकतात. भाग क्रमांक 4 आहे, याच्यामध्ये एक मोठा घन आहे, त्याला सर्व बाजूने त्या ठिकाणी रंग दिलेला असतो आणि नंतर आपल्याला सांगितलं जातं की याचे 1 सेंटीमीटर बाय 1 सेंटीमीटर बाय 1 सेंटीमीटरचे छोटे त्या ठिकाणी घड तयार करायचे आहे आणि मग त्यावरती आधारित प्रश्न आपल्याला विचारले जातात. नंतर ते जे काही रचना आहे किंवा जी आकृती आहे तिच्या आधारे आपले प्रश्न विचारले जातात, ज्यामध्ये प्रश्न असतो की यामध्ये त्या ठिकाणी किती घन आहेत की ज्यांचे 3 पृष्ठभाग रंगीत आहे, त्यानंतर किती घन असे आहेत की ज्यांचे 2 पृष्ठभाग रंगीत आहे, किती घन असे आहेत की ज्यांचे 1 पृष्ठभाग रंगीत आहे आणि किती घन असे आहेत की ज्यांचा एकही पृष्ठभागला रंग नाही किंवा ते रंगहीन आहेत. या प्रकारचे प्रश्न असतात आणि हे सगळे प्रश्न आहेत तर ते आपल्याला सोडवताना घनांचं व्यवस्थित निरीक्षण त्या ठिकाणी करणं अपेक्षित आहे आणि त्या आधारे आपण प्रश्न सोडवू शकतो. तर ते प्रश्न कसे सोडवायचे आहे तर ते आपण पुढील व्हिडिओमधून पाहणार आहोत. धन्यवाद.